आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. मनसेकडून एनडीएकडे 3 जागांची मागणी करण्यात आली. 3 पैकी 2 जागांवर सकारात्मक चर्चा सुरू असून बाळा नांदगावकर यांनी याबाबत या बैठकीत सांगितलं. मनसेच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. मनसे पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीची चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. किती जागाचा प्रस्ताव म्हणजे 3 जागा आम्ही मागितल्या होत्या, त्याच्यावरती आता 2 जागेवरती चर्चा चालू आहे. त्याच्यावरती निर्णय पक्षप्रमुख घ्यायचा तो येते. प्रश्न आहे तो कुठल्या जागा? त्या जागा पक्षप्रमुखांना माहिती आहेत. त्यांनी काही ठरवलेल्या जागा असतील, त्यांना काही खात्री असेल, तशा जागा त्यांनी मागितल्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.